बापा मोरिया 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 रे बापा मोरिया 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 रे। विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए, उठे हर राह उसकी ख्वाब सच हो जाए, उठे हर राह उसकी ख्वाब सच हो जाए। जिसके सर पे छाओ तेरी उसकी ये दुनिया, जिसके सर पे छाओ तेरी उसकी ये दुनिया। रुतबा उसका ऊंचा, रुतबा उसका ऊंचा जिसने तेरा नाम लिया। पापा मोरिया मोरिया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या वर्षीच्या सजावटीची संकल्पना ही श्रीराम मंदिर अयोध्या ही आपण साकार करत आहोत। श्रीराम मंदिर हे कदाचित जानेवारीमध्येच येत्या वर्षी 2024 सर्व भक्तांच्या दर्शनासाठी खुलं होणार आहे। त्याआधीच जी उत्कंठा आहे, म्हणजे एवढ्या प्रचंड कालावधीच्या प्रतीक्षेनंतर आज राम मंदिर सर्व हिंदू धर्मियांसाठी म्हणा पूर्ण जगासाठीच हे राम मंदिर खुलं होणार आहे, ज्याची फार प्रतीक्षा होती, उत्कंठा होती। पुणे नगरी ही दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातून पूर्ण जगाच्या समोर यावी अशी ही त्याच्या संकल्पनेच्या मागची इच्छा होती आणि भाव भक्तिभावना देखील होती। या मंदिराचा एकंदरीत जी रचना केलेली आहे ती तिथे जागेवरती आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे ती जागा पाहून त्या जागेनुसार हे मंदिर आपण तिथे उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत। 28 खांबावरती उभं असणारे मंदिर, किमान 100 फुटाची उंची निश्चित गाठेल, 101 होईल पण 99 नाही झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील। त्यानंतर या मंदिरामध्ये जेवढे काही डिटेल्समध्ये जाता येईल, जेवढं काही आपल्या डिटेल्समध्ये करता येईल, आतल्या घुमटापासून घेऊन गणरायाच्या ज्या मखराची सजावट असेल त्यापर्यंत या सर्वावरती खास अगदी लक्ष ठेवून हे काम करण्यात येईल। च्या व्यतिरिक्त बाहेर आपली जी सजावट असते, जो आपला पूर्ण जाण्यायेण्याचा जो मार्ग आहे, मार्गिका आहे जी मंदिरासमोरून पुढे येते, त्या मार्गिकेच्या दोहो बाजूला पूर्ण रामायणाचा एकंदरीत जो आढावा आहे तो घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल। म्हणजे बाजूनी आर्चेस, म्हणजे कमानी उभ्या आहेत, पिलर उभ्या आहेत, त्यामध्ये पूर्ण तुम्ही ते बघायला डिझाईनमध्ये साईडच्या तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही बाजूनी बघा त्या कमानींच्यामध्ये जे सर्कल लागलेले आहेत त्याच्यामध्ये रामायणातल्या एक एक घटना आपण तिथे दाखवणार आहोत, जेणेकरून रामायण खरं काय आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काय घेण्यासारखं आहे किंवा आपण हे का इथे करतो आहे याचं आकलन सर्वांना व्हावं।